हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीस फैशन टिप्स ब्लाउज डिजाइनिंग चैनल मध्ये। आज का वीडियो हा सगळ्या लेडीज साठी हाय म्हणजे सगळ्या लेडीजला हा मोठा प्रॉब्लेम असतो। काही काही वेळेस ब्लाउजची हाइट खूप प्रमाणात कमी झालेली असते, टेलर असो अथवा स्वतः शिवणारे असो, तर त्यासाठी हा मोठा खास असा प्रश्न असतो की ब्लाउजची हाइट कशा पद्धतीने वाढवायची। मी आधीचा व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवलेला आहे ब्लाउजची हाइट कशी वाढवायची, तर हा एक व्हिडिओ आहे, त्यात तुम्हाला तीन प्रकारचे तुमचे ब्लाउज विषयीचे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत। व्हिडिओ पूर्ण पहा। एक म्हणजे ब्लाउज एकदम तोकळे असते, म्हणजे पूर्णपणे आपल्याला फिटिंगसाठी एकच शिलाई उरलेली असते, तर त्या ठिकाणी आपल्याला दुसरा कापड कसा लावायचा तो देखील तुम्हाला दाखवते। आधी तुम्ही साईडची फिटिंग असते ती पुसून घ्यायची आहे, म्हणजे शिलाई काढून घ्यायची, दोघं साईडच्या शिलाया काढायच्या फिटिंगच्या। अशा पद्धतीने एका साईडची शिलाई तुम्हाला ओपन करून दाखवलेली आहे, म्हणजे दोघही साईडच्या शिलाया माझ्या ह्या ओपन करून झालेल्या आहे अशा पद्धतीने। आणि जर तुमचं अस्तरचं ब्लाऊज असेल तर त्या ठिकाणी शिलाई टाकून घ्यायची आहे, चारही साईडला आपल्याला शिलाई टाकायची, म्हणजेच अस्तर आणि ब्लाऊजचा वरचा जो पीस असतो तो इकडे तिकडे सरकत नाही। आणि सिल्कचं जर ब्लाऊज असलं तर त्याला शिलाई ही टाकावीच लागते। त्यानंतर आपल्याला अस्तर असो अथवा जर मॅच पीस असला तर तो देखील तुम्ही लावू शकता। मी या ठिकाणी अस्तर लावते कारण फिटिंगसाठी मला दोन शिलाई राहतील, अशा पद्धतीचं कापड उरलेलं आहे, त्यासाठी मी तुम्हाला अशा पद्धतीने डेमो स्वरूपात व्हिडिओ दाखवते। तीस पट्टे आपल्याला परत दुसऱ्या साईडला लावायची, म्हणजेच दोन पट्ट्या कट न करता तुम्हाला ती अखंड पट्टी त्या साईडला लावून घ्यायची, म्हणजे एका साईडची आपली साईड फिटिंग होणार आहे। अशा पद्धतीने व्हिडिओ दाखविल्याप्रमाणेच कृती करायची आहे, अशा पद्धतीने तुम्हाला साईड फिटिंग होणार आहे आणि एक्स्ट्राच्या शिलाया देखील तुम्हाला टाकता येणार आहे, म्हणजेच एक्स्ट्रा मार्जिनसह आपले हे ब्लाऊज तयार होणार आहे अशा पद्धतीने। आणि तुमची जी मेन फिटिंग असेल तिथपर्यंत तुम्ही शिलाई टाकून घ्यायची। जर समजा तुम्हाला हाईट ब्लाऊजची हाईट कमी झालेली असेल तर तुम्ही ती जी मेन फिटिंग असेल ती सोडून द्यायची आहे। आपल्याला हाईट वाढवण्यासाठी पट्टी जॉईन करायची आहे, त्यानंतरच ती फिटिंग करायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही साईड फिटिंग देखील करू शकता। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स, रियुसिविंग आयडियाज व्हिडिओज, परत ब्लाऊज रिलेटेड असे बरेच काही व्हिडिओ आहेत, कटोरी ब्लाऊज, लेंगा चोली ब्लाऊज, परत वन टक्स ब्लाऊज देखील पूर्णपणे समजवून या प्रकारच्या टिप्स त्यात दिलेल्या आहे। अशा पद्धतीने तुम्हाला फिटिंग झालेली दिसते आणि आपला ब्लाऊज देखील खूप फिनिशिंगमध्ये आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। दुसरा प्रॉब्लेम हा आपला ब्लाऊजची उंची आहे, त्यासाठी देखील तुम्हाला जेवढी ब्लाऊजची उंची ठेवायची असेल त्या पद्धतीने पट्टी घ्यायची आहे। मला 1.5 इंचाची ब्लाऊजची उंची वाढवायची, त्यासाठी मी 3 इंचाच्या पट्ट्या घेते, म्हणजे स्ट्रिप्स घेते। फ्रिल पद्धतीची लावायची, त्यासाठी मला जास्तीच्या पट्ट्या लागणार आहे, त्यासाठी मी अशा पद्धतीने 3-3 इंचाच्या 4 पट्ट्या लावते। आणि जर समजा तुम्हाला पुढच्या साईडला देखील उंची कमी झालेली असेल फ्रंट साईडला, तर तुम्ही फ्रंट साईडला देखील लावू शकता। मला बॅक साईडलाच गरज वाटते म्हणून मी बॅक साईडलाच ती फ्रिलची पट्टी लावणार आहे। मग त्यासाठी तुम्ही एक्स्ट्राच्या पट्ट्या यूज कराव्या लागतील, म्हणजे फ्रिल आपलं पूर्णपणे ब्लाऊजला होईल। अशा पद्धतीने तुम्हाला फ्रिलची पट्टी स्टिच करून घ्यायची आहे। आणि जर समजा तुम्हाला प्लेन पट्टी लावायची तर प्लेन पट्टी देखील तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता। जर समजा तुम्हाला मागच्या साईडला लावायची तर मागच्या साईडला अशा पद्धतीने लावू शकता। आणि जर पूर्ण ब्लाऊज आपले हाईटला कमी वाटत असेल पुढचं साईड आणि मागची साईड, तर तुम्ही पुढच्या साईडला अशा पद्धतीने लावू शकता। अशा पद्धतीने आपण फ्रिल तयार करून घेतोय आणि जो मी आधीचा व्हिडिओ टाकलेला आहे तो फक्त प्लेन पट्टीचा टाकलेला आहे, म्हणजेच तुम्हाला ती प्लेन स्वरूपाची पट्टी लावून दाखवलेली ब्लाऊजला, तो देखील तुम्ही वॉच करू शकता। अशा पद्धतीने आपले मागच्या साईडला फ्रिल येईल, अशा पद्धतीची पट्टी आपली तयार करून झालेली आहे। माझी ती एक साईड फिटिंग झालेली होती ती देखील मी थोडीशी उसून घेते, म्हणजेच ते फ्रिल मला व्यवस्थित अटॅच करता येईल। पुढच्या दिशेने सुद्धा आपण फ्रिल अशा पद्धतीने लावू शकतो, पण पुढच्या साईडला मला हाईट कमी वाटत नाहीये, मला थोडीशी म्हणजे 1.5 इंचाची हाईट ही कमी वाटते आणि फ्रिलची जी फॅशन आहे ती खूप छान दिसते। त्या उद्देशाने मी हा व्हिडिओ तयार करते आणि तो देखील म्हणजेच
थोड़े वेगळे वाटणार नाही अशा पद्धतीचे आपण ब्लाउजला हाइट वाढवून घेऊ शकतो। अशी ही फ्रिल माझी ही बॅक साइडला लावून होते। पहिला व्हिडिओ देखील खूप चालतोय आणि बऱ्याच जणांनी प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे। असाच प्रतिसाद माझ्या सगळ्या व्हिडिओंना द्या, म्हणजे ब्लाउज डिझाईन्स देखील माझे मेजरमेंट सह आहेत आणि कस्टमरच्याच ब्लाउजवर मी डिझाईन्स वगैरे करत असते, तर चुकीची अशी काहीही पद्धत नाही आहे, ती योग्यच अशी पद्धत आहे आणि योग्यच असे माप आहेत। तुम्ही ते वॉच करू शकता आणि डायरेक्टली डिझाईन देखील माझ्या मापांनुसार घेऊ शकता। लगेच आपल्याला वरून शिलाई टाकायची, म्हणजेच फिनिशिंग देखील खूप छान प्रकारे दिसते। म्हणजेच बॅक साईडची हाईट आपली ब्लाउजची वाढवून झालेली, परत आपल्याला आपली जी फिटिंग असेल खालची कमरेची ती करून घ्यायची आहे। नेहमीप्रमाणेच ब्लाउजचे दोघंही साईड फिटिंग व्यवस्थित असे आपल्या मापानुसार करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपला जो एक्स्ट्राचा मार्जिंगसाठी कापड लावला आहे तो देखील पॅक करून झालेला आहे। ब्लाउजची फिनिशिंग देखील खूप छान प्रकारे अशी दिसते, फिटिंग देखील खूप छान अशी झालेली आहे। एक्स्ट्रा मार्जिंग देखील आपली टाकून झालेली आहे। ब्लाउजची हाईट आपण वाढवून घेतलेली आहे, म्हणजे सुंदर असा लुक, ब्युटिफुल असा लुक ह्या ब्लाउजला आलेला आहे। ब्लाउजची फिनिशिंग देखील सुंदर दिसते आणि ब्लाउजचा लुकच खूप चेंज झालेला आहे। अशा पद्धतीने आपण ब्लाउजला ब्लाउजची हाईट वाढवून घेऊ शकता, म्हणजेच कोणाला वाटणार सुद्धा नाही की ब्लाउजची हाईट वाढवलेली आहे, म्हणजेच डिझाईनच केलेली अशी वाटेल। आणि तिसरा प्रॉब्लेम हा सगळ्या लेडीजसाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणजेच ब्लाउजचे शोल्डर उतरते किंवा खांदा उतरते हा मोठा प्रॉब्लेम सगळ्या लेडीजचा असतो। म्हणजेच बाहेरून शिवून आणलेले ब्लाउज असो अथवा स्वतः शिवलेले असो, तर तो प्रॉब्लेम खूप प्रमाणात असतो। त्यासाठी जर समजा डिझाईनचं ब्लाउज असेल आणि कॉर्नर फिटिंग केलेली असेल म्हणजे शोल्डरची, तर त्या ठिकाणी तुम्ही परत अर्धा इंचांनी पॅक करू शकता। आणि जर समजा पाइपिंग केलेले ब्लाउज असेल तर त्या ठिकाणी आपण शोल्डरला फिटिंग करू शकत नाही। त्यासाठी आपण जी कटोरी असते कटोरीच्या सेंटरला अशा पद्धतीने टक्स टाकायचा आहे, म्हणजेच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्कृती करायची आहे। अशा पद्धतीने टक्स टाकला तर तो कोणाच्या लक्षात देखील येत नाही आणि आपला जो शोल्डर असतो तो जसा तसा असतो, म्हणजेच ब्लाउजची फिनिशिंग छान अशी दिसते। म्हणजे तिघही प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह झालेली आहे। प्रत्येक लेडीजसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनसह। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला। तो